नमस्कार, मी विशाल परदेशी. आपण बघताय प्राईम टाईम. चर्चा तर होणारच असं ज्यावेळेस आपण म्हणतो तर बातमी तशीच असते. बघा ना, आज अनिल परब यांना ईडीची नोटीस जी आहे ती मिळालेली आहे. संजय राऊत यांनी याबद्दलची माहिती देऊ केली. मंगळवारी त्यांना चौकशीकरता हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. अनिल देशमुख प्रकरणी ही नोटीस त्याला देण्यात आलेली आहे. आणि सचिन वाजेने काही कंत्राटदारांकडून, महापालिकेच्या त्याचबरोबर काही इतर लोकांकडून, रेस्टॉरंट्स असतील त्यांच्याकडनं वसुली करण्यास सांगितलेलं होतं असं सचिन वाजेने ईडीच्या चौकशीमध्ये खुलासा केला, त्याचं सांगितलेलं त्यांनी. त्यात अनिल परब यांनी सांगितलं असं म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे त्याच अनुषंगाने चौकशी करण्याकरता मंगळवारी त्यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. तशी नोटीस त्यांना पाठवण्यात आली. आता याच विषयी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी एक ट्विट केलं. बघा त्या ट्विटमध्ये ते काय म्हणतात. शाब्बास, जनआशीर्वाद यात्रेची सांगता होताच अपेक्षेप्रमाणे अनिल परब यांना ईडीची नोटीस बजावण्यात आली. वरचे सरकार कामाला लागले. भूकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता. परब हे रत्नागिरीचे पालकमंत्री. क्रोनोलॉजी कृपया समजून घ्या. कायदेशीर लढाई कायद्यानेच लढू, जय महाराष्ट्र, असं ट्विट संजय राऊत यांनी केलं. आता याचबद्दल माध्यमांच्या वतीने अनिल परब यांना देखील प्रश्न विचारण्यात आले. बघूयात त्यांनी काय प्रतिक्रिया दिली. संध्याकाळी ईडीची नोटीस मिळालेली आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकरणाचा उल्लेख नाही आहे. केवळ 31 तारखेला सकाळी 11 वाजता आमच्या कार्यालयात आपण हजर व्हावं असं त्याच्यात म्हटलेलं आहे. या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये असा कुठलाही विशेष उल्लेख केलेला नाही. त्यामुळे कशाच्या संदर्भात आहे हे आत्ता मला सांगता येणार नाही. हे त्यामुळे जोपर्यंत मला ते समजत नाही ती कशाच्या संदर्भात आहे तोपर्यंत त्याचं उत्तर देणं कठीण आहे. एकूण सध्या नारायण राणे कोकणात आहेत, त्यामुळे हे ईडीसाठी झाल्याचं वाटतं तुम्हाला? मला जोपर्यंत त्या नोटीसमध्ये सविस्तर काही लिहिलेलं नाही तोपर्यंत ते का नोटीस दिलेली आहे ते सांगणं कठीण आहे. कारण त्याच्यामध्ये फक्त इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट असं म्हटलेलं आहे, बाकी काही म्हटलेलं नाही. आणि त्यामुळे कुठल्या कारणास्तव दिली आहे, परंतु साधारण आम्हाला अशी अपेक्षा होतीच की असं काहीतरी होईल. आणि त्याप्रमाणे आता त्याचा कायदेशीर त्याला उत्तर किंवा कायदेशीर सल्ला घेऊन आम्ही त्याचं उत्तर देऊ. आणि मी आता याच्यावरती कुठलाही उल्लेख करणार नाही. मला ते सगळं कारण कळलं पाहिजे. जी कारणं कळतील त्यावेळेला त्याचं कायदेशीर उत्तर काय असेल ते मी देईन. धन्यवाद. मी सगळ्या या प्रक्रियेवरती सगळ्या कायदेशीर बाबींचा अभ्यास करून त्यावरती निर्णय घेईन. पण ज्या पद्धतीची नोटीस आज आलेली आहे, जनआशीर्वाद यात्रा आज कोकणात संपलेली आहे आणि तुम्ही रत्नागिरीचे पालकमंत्री आहात, कुठेतरी याच सगळ्या सूड भावनेनं ज्या पद्धतीनं शिवसेनेवर शाब्दिक हल्ला करण्यात आला होता किंवा नारायण राणे यांनी त्या शब्दामध्ये टीका केली होती आणि आज त्याची सांगता आहे आणि आजच नोटीस आलेली आहे, म्हणूनच मी म्हटलं नोटीसमध्ये कुठलाही तसा उल्लेख नाही. नोटीस बघून नोटीस कायदेशीर आलेली आहे, त्याला कायदेशीर उत्तर दिलं जाईल एवढंच मी आत्ता सांगू इच्छितो. बाकीच्या गोष्टी नोटीसमधला नोटीस कशासाठी आहे, काय कारण आहेत, हे ज्यावेळेला मला कळेल त्यावेळेला त्याचं आम्ही उत्तर देऊ. यानंतरची बातमी आहे जळगावमधनं. एकनाथ खडसेंनी भाजपला पुन्हा एकदा इशारा दिलाय. भाजपनं ईडी लावल्यास सीडी लावण्याची भाषा करणाऱ्या एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा योग्य वेळी सीडी लावणार असल्याचा इशारा भाजपला दिलाय. एवढंच नाही तर भाजपनं माझ्या विरोधात ईडी लावली आहे हे चंद्रकांत पाटील यांनी मान्य केलंय असा दावाही त्यांनी केला आणि त्यामुळं त्यांनी चंद्रकांत पाटील यांचे आभार मानले. खडसेंनी न्यूज 18 लोकमतला एक्सक्लुझिव्ह माहिती दिली आहे. चंद्रकांत दादांचा मी आभारी आहे की त्यांनी या निमित्तानं मान्य केलं की माझी ईडीची चौकशी त्यांनी लावली. ही गोष्ट खरी आहे की मला ईडी लावली तर मी सीडी लावेल हे मी बोललेलो आहे आणि योग्य वेळी त्या संदर्भामध्ये ती येईल. पण या सीडीची जी चौकशी आहे ती पोलिसांकडून 4-6 महिन्यापासून सुरू आहे.
त्यांचा रिपोर्ट आल्यानंतर मग त्याच्याबाबत काय आहे तो अहवाल मी जाहीर करेल. ह्या जमिनीच्या संदर्भामध्ये आक्षेपही हेतू पुरस्कार घेण्यात आलेला आहे. ह्या व्यवहाराची पूर्ण चौकशी झाली आहे. चौकशी होऊन याची सी समरी पुण्याच्या कोर्टामध्ये गेलेली आहे. त्याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही असं ACB ने दिलेलं आहे. आणि तरीही ED ची चौकशी सुरू आहे. आणि कर नाही तर डर कशाला. या माध्यमातून मी पण या ED च्या चौकशीला सामोरं जातो आहे. गेल्या 10 दिवसांच्या जना